नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी शहरात आज दिवसभरात रमजान ईद हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली। ईदनिमित्त हजारो मुस्लिम बांधवांनी सामुदायिक वंदना केली, त्याद्वारे दुआ मागितली, गाठीभेटी घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या। परभणी शहरातल्या ईदगा मैदानावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सकाळी 8:30 वाजता शहरातल्या सर्व मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली। यावेळी हजारो बांधवांची उपस्थिती होती। मुलांना जहीर अब्बास यांनी प्रारंभी कुरान पठण केलं व ईद उल फित्रच्या सामूहिक नमाज पठण करण्यात आली। त्यानंतर सर्व विश्वातील नागरिकांसाठी शांतता, अमन, सलोखा व भाईचारासाठी दुआ मागण्यात आली। त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकाच्या गळा भेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी वहीद पटेल मित्रमंडळाच्या वतीनेही तमाम नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या। अस्सलाम वालेकुम। सभी हिंदुस्तानी के हिंदू मुस्लिम सभी भाइयों को परभणी के जानिब से, वहीद पटेल मित्र मंडल की जानिब से बहुत बहुत तहे दिल से ईद की मुबारकबाद। अस्सलाम वालेकुम।